अवस्था है और बदलाव लाना बहुत जरूरी है। ये जन आक्रोश जो आज एकजुट हुआ है तो इसका रिजल्ट बहुत जल्द मिलेगा। मैडम क्या कहेंगे अभी? अगर हमारा घर तोड़ा गया तो हम फांसी लगा के अपने बच्चों के साथ मर जाएंगे, पर हम घर नहीं छोड़ेंगे। मैडम हमारे को घर के बदले घर चाहिए, घर के बदले घर नहीं देंगे तो फांसी लगा के बच्चे लगे साथ में कैसा? आम्ही घर सोडणार नाही, 10-15 वर्ष आम्ही इकडे राहतो, मानवी बला काय येईल आणि बोलेल आम्ही घर खाली करा, आम्ही करणार नाही, आम्हाला घराच्या बदला घर पाहिजे। बेटा क्या कहेंगे आप? अभी हम यहाँ पर निकाले, हम अपने घर बचा के रहेंगे, कुछ भी हो जाए। अग्निशमनची काय भूमिका असणार? रस्त्यावर उतरणार अग्निशमन, गोरगरिबांच्या कल्याणासाठी रस्त्यावर अग्निशमन उतरणार। काका यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा मोर्चा काढणार आहे आणि हे जे घरातून काढणार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही पण बसू देणार नाही। ज्या वेळेला बिल्डिंग बांधल्या त्यावेळेला ज्या भाडखाऊ अधिकाऱ्याचे पैसे घेतले त्यांचा अग्निसेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो। कॅप्टन महाराष्ट्र चॅनल मधून मी दीपक कोटेकर। आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा विजयलक्ष्मी नगरला वसई विरार शहर महानगरपालिकेने नोटीस पाठवलेली आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने विजयनगर या ठिकाणी एक फलक लावलेला आहे। 1 तारखेला वसई विरार शहर महानगरपालिका संपूर्ण पोलीस फोर्स घेऊन या ठिकाणी डेमोलेशन करणार आहे। या ठिकाणी अग्निसेनेचे काही लोक आहेत, त्याचबरोबर विजय लक्ष्मी नगरचे रहिवासी त्यांचा या ठिकाणी आपल्याला भव्य असा मोर्चा पाहायला मिळतो। मॅडम क्या कहेंगी? बहुत ही दयनीय अवस्था है और बदलाव लाना बहुत जरूरी है। ये जन आक्रोश जो आज एकजुट हुआ है तो इसका रिजल्ट बहुत जल्द मिलेगा। हे जन आक्रोश आहे, याचा रिझल्ट जे आहे तो लवकरच मिळेल असं या लोकांचं म्हणणं आहे। इकडे जर आपण पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये विजय लक्ष्मी नगरच्या महिला आहेत। मॅडम क्या कहेंगे अभी? अगर हमारा घर तोड़ा गया तो हम फांसी लगा के अपने बच्चों के साथ मर जाएंगे, पर हम घर नहीं छोड़ेंगे, हमको घर के बदले घर दिया जाए। हम प्रशासन से यही विनती करते हैं, अगर हमारा घर तोड़ा गया तो हमको घर दे, नहीं तो हम अपने बच्चों के साथ फांसी लगा के मर जाएंगे। आज आपण एकंदरीत जर पाहिलं तर कुठेतरी दैनंदिन अवस्था जी आहे ती या लोकांची झालेली आहे। आज हजारोच्या संख्येने जी लोक आहेत, ज्या महिला आहेत, त्या रस्त्यावरती उतरलेल्या आपल्याला दिसतात। आपण अजून काही या ठिकाणी महिला त्यांच्याशी बोलण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। क्या कहेंगे मॅडम? हमारे को घर के बदले घर चाहिए, घर के बदले घर नहीं देंगे तो फांसी लगा के बच्चे लोग के साथ में मर जाएंगे, नगर पालिका मुर्दाबाद। अचानकपणे आपण जर पाहिलं तर गेल्या 2.5 वर्षापासून ही बातमी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। ज्या वेळेला या इमारती बनत होता त्यावेळेला कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी झोपले होते आणि म्हणून तिथे त्या ठिकाणी ही वस्ती निर्माण झालेली आहे। आज जर त्या ठिकाणी तोडक कारवाई झाली तर जवळजवळ सगळी जी लोक आहेत आपण जर पाहिलं तर ही बेघर होऊ शकतात। आपण अजून काही लोक आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू। ताई काय सांगाल? आम्ही घर सोडणार नाही, 10-15 वर्ष आम्ही इकडे राहतो, महानगरपालिका आता येईल आणि बोलेल आम्ही घर खाली करा, आम्ही करणार नाही, आम्हाला घराच्या बदला घर पाहिजे, नाही तर घर तोडून देणार नाही, आम्ही इथं मरून जाऊ। लोक मरायला तयार आहेत, जीव द्यायला तयार आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की आमची व्यवस्था करा आणि नंतर विजयलक्ष्मी नगर तोडा। आपल्यासोबत अजून काही महिला आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू। अग्निसेनेचे कैलास पाटील जे आहेत ते यांच्या बरोबर आहेत। अजून काही महिला आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू। क्या कहेंगे आप? अभी हम यहाँ पर निकाले, हम अपना घर बचा के रहेंगे, कुछ भी हो जाए, और हम अपना घर नहीं छोड़ेंगे, चाहे कुछ भी हो जाए, मर जाएंगे पर घर नहीं छोड़ेंगे, इसलिए आज हम निकाले। आपके घर में कितने लोग हैं कमाने वाले? सिर्फ घर में पापा कमाते हैं अकेले। और ऐसे में अगर घर टूटा तो आपकी क्या अवस्था होगी? क्या पता, कुछ नहीं हो सकता, ना हमारे पास घर रहने के लिए और ना घर में सिर्फ पापा ही कमाने वाले अकेले। आपण कैलास पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। आपल्यासोबत यावेळेला अग्निसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील जे खरं तर या मोर्चाचं नेतृत्व करतात। कैलास काका काय सांगाल? कसं आहे, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पैसे कमवलेत, त्याच्यानंतर सगळ्याच प्रशासनाने कमवले पैसे आणि माझ्या ह्या 15,000 लोकांना रस्त्यावर आणण्याचा घाट यांनी घातलेला आहे। काही इकडचे बिल्डर आहेत त्याला त्यांच्या बरोबर पाठीमागून काम करतात आहेत आणि येणाऱ्या 30 तारखेला या बिल्डिंग तोडण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे। म्हणून मी सगळ्या माझ्या इकडच्या ज्या 15,000 बघा लोक भेटून घ्या। आता अग्निसेनेची काय भूमिका असणार? रस्त्यावर उतरणार अग्निसेना, गोरगरिबांच्या कल्याणासाठी रस्त्यावर अग्निसेना उतरणार आणि 30 तारखेला आम्ही येऊन देणार नाही। अग्निसेनेचं असं म्हणणं आहे की जर
तोडक कारवाई झाली तर अग्रिसेना या तमाम लोकांबरोबर रस्त्यावर उतरणार. आपल्या सोबत अग्रिसेनेचे अजून काही पदाधिकारी आहेत. सुजितजी काय सांगाल, अग्रिसेना आता काय भूमिका घेणार? अग्रिसेना भूमिका घेणार कैलास पाटील काका यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा मोर्चा काढणार आहे आणि हे जे घरातून काढणार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही पण बसू देणार नाही आणि त्याला चैनी जगवतो त्यांच्या पण घरात आम्ही जाऊ देणार नाही आणि सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही कोणत्या कार्यालयामध्ये त्याला घुसू देणार नाही, काम करू देणार नाही. अग्रिसेना वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घरात बसू देणार नाही, जयची काय भूमिका असणार? प्रथमतः ज्या वेळेला बिल्डिंग बांधल्या त्यावेळेला ज्या भाडखाऊ अधिकारी याच्यात पैसे घेतले त्यांचा अग्रिसेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. ह्या बिल्डिंग एका रात्रीत बांधलेल्या आहेत का? मग अधिकारी बंगल्यात आणि आम्ही रस्त्यावर यायचं का? अधिकारी बंगल्यात आणि आम्ही रस्त्यावर यायचं का? महानगरपालिका प्रशासनाने घाट घातलेला आहे का? बिल्डिंग अनधिकृत आहे. एक तारखेला अग्रिसेनेची काय भूमिका असणार? महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना आणि पोलीस प्रशासनाला अग्रिसेना इथे येऊन देणार नाही. गेली 15 वर्षे हे नागरिक इथे राहतात, त्यावेळेला दिसले नाहीयेत का? महानगरपालिकाने माननीय उच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट सबमिट केला की 12,000 स्ट्रक्चर इलिगल आहे. मग 12,000 स्ट्रक्चर इलिगल असताना फक्त त्याच बिल्डिंगच्या मागे का लागायचं? मग हा कोणाला तरी डेव्हलप करायला पाहिजे का प्रोजेक्ट? हे अग्रिसेना कदापि होऊ देणार नाही. आपण एकंदरीत जर पाहिला तर अग्रिसेनाने आता आक्रमक स्वरूप धारण केलेला असं असताना 1 तारखेला अग्रिसेनेची भूमिका काय असणार आहे हे पाहण्यासारखं. आपण जर पाहिलं तर एकंदरीत विजयलक्ष्मी नगर हे तिसऱ्यांदा नोटीस आलेली आहे असं असताना तिसरी वेळ असेल की अग्रिसेना जी आहे ती विजयलक्ष्मी नगरच्या त्यांच्या पाठीशी उभी राहिली. आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.